नमस्ते, छोट्या नवजात बाळांना छान करायची, त्यांचा जीव वाचवायची जादू मी आता सांगणार आहे। आपला बाळ हा घराचा दिवा असतो, पण छोटा बाळ छोटा दिवा असतो, थोड्या हवेने विजतो। तसं छोटा बाळ आईपासून दूर राहिला तर तो गार पडतो, तो भूक लागल्यावर रडू पण शकत नाही आणि त्याचा रक्तातली साखर कमी होऊन त्याचा मेंदू खराब होतो, तो मरूसुद्धा शकतो। हे टाळायला आपण प्राण्यांपासून शिकूया। कुत्र्याचे मांजरीचे बाळं आईपाशी आठवडाभर पडलेले असतात, आईच्या उभेने ते सुरक्षित राहतात, गार पडत नाहीत आणि आईचं दूध पिऊन भराभरा मोठे होतात। कांगारू नावाच्या प्राण्याला पिशवी असते, त्यात जन्मानंतर त्याचं बाळ चढून बसते, इथेच दूध पिते आणि मोठं होते। याच्यापासून शिकून आपण पण असं बाळ ठेवू शकतो, आडवं असताना असं आणि उभं असताना असं, म्हणून याला कांगारू सेवा म्हणतात। असं बाळ उघडं बाळ आईच्या छातीवर ठेवायचं आणि मग वरून कपडे घालायचे। बाळाला इथे ठेवायला आपल्याला एक चड्डी शिवता येते, ती तुम्हाला दाखवतो। हे बाळ असंच असते आणि ही ती पिशवी आहे, या पिशवीमध्ये हे बाळ ठेवायचं। हे बाळ असं या पिशवीत घालायचं आणि ही पिशवी आईनी उघड्या आईनी बिना कपड्याचे आपल्या छातीवर ठेवायचं आणि याला दोन बंद आहे, त्यांनी ते चोळीसारखं अंगाला बांधून घ्यायचं आणि याच्यावरून आईनी कपडे घालायचे। यांनी बाळाला आईची ऊब मिळेल आणि तोंड उघडलं की दूध मिळेल, त्यासाठी रडायची गरज नाही आणि आजारांपासून संरक्षण होते, कारण आईच्या वातावरणामधून त्याला प्रतिकारशक्ती मिळते आणि आजारापासून रक्षण होते। हे अनेक प्रकारे करता येते। ही पिशवी कशी शिवायची आम्ही तुम्हाला सांगतो। ही चड्डी आहे खाली, हिची 8 इंच लांबी आहे आणि उभी 6 इंच आहे आणि याची पाठ मोठी केली आहे, पाठ 12 इंचाची आहे आणि याला बाजूला पट्टे आहेत चोळीसारखे बांधायला आणि वर गळ्यात बांधायला एक दुसरा पट्टा लावलेला आहे आणि याच्यामध्ये बाळ असे बाजूला पाय घालून बाळ बसते। असंच आम्ही गाऊनलासुद्धा शिवलेलं आहे। हा आई घालते तो गाऊन आहे आणि याला आम्ही ही फक्त चड्डी शिवलेली आहे, हे बघा, आणि याच्यामध्ये हे बाळ ठेवता येते। असं हे बाळ या पिशवीत मावते, आईने हा गाऊन घातल्यावर हे बाळ ठेवता येते आणि बाळ हे असं आईजवळ आईच्या छातीशी उघडं बाळ ठेवायचं आणि या गाऊनच्या आतमध्ये, म्हणजे बाळाला गरमी मिळेल, ऊब मिळेल, आईचं वातावरणाचं संरक्षण मिळेल आणि बाळाला तोंड उघडून दूध पिता येईल। हे जर घरोघरी झालं तर भारतात रोज 1000 मुलं वाचतील शून्य पैशाने, आणि आपल्या तायांनी जर अशा पिशव्या शिवल्या तर त्यांना पोटापाण्याला व्यवसाय पण मिळेल। आपण हे आजच वायुच्या वेगाने सर्व भारताला शिकवूया। धन्यवाद डॉक्टर हेमंत जोशी। प्रत्येक मुला मुलीला आई व्हायच्या आधी हे आलं पाहिजे, शाळेमध्ये शिकवायला पाहिजे, घरोघरी शिकवायला पाहिजे। डॉक्टरवर विश्वास ठेवा आणि हे करा। डॉक्टर हेमंत जोशी, मुलांचे डॉक्टर, विरार। धन्यवाद। भारत।